आता बातमी एका पुरस्काराची आणि त्याच्या अवतीभोवती गुंतलेल्या एका राजकारणाची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट, शिवसेना, भाजप यांचे देशातले आणि राज्यातले सर्वोच्च नेते आजपासून फक्त 20 दिवसांनी पुण्यात एकाच व्यासपीठावर दिसतील आणि तेही एका जाहीर कार्यक्रमात. असं सांगितलं तर कदाचित विश्वास ठेवणं कठीण होईल, पण हे ठरलंय आणि त्याला निमित्त आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरणाचं. आणि याच पुरस्कारावरून राज्यातल्या आधीच तापलेल्या राजकारणात आणखी एक ठिणगी पडली आहे. 27 जून मोदींची राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका. एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपये के घोटालों का आरोप है. 29 जून मोदींना टिळक पुरस्कार देण्यात येणार असल्याची शरद पवारांची घोषणा. तुम्ही कॉन्टॅक्ट केलं, त्यांना विनंती केली, त्यांची स्वीकारली, ते काँग्रेसला इथे येणार आहे. 2 जुलै अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. 2 जुलै राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फुटींसाठी शरद पवारांनी मोदींना दिला दोष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका वेग काय असं तुम्हाला वाटत असेल ते कालच्या सफत विधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं. फक्त 6 दिवसात घडलेला हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्रातल्या प्रचंड मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचा पहिला दोष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लावला होता आणि त्याला संदर्भ होता 6 दिवसांपूर्वीच्या नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांचा. पण नरेंद्र मोदींच्या याच आरोपांनंतर अवघ्या 48 तासात शरद पवारांनी मोदींना टिळक पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा केली. रोहित केरळ माझ्याकडे आले आणि 1 ऑगस्टला इथे दरवर्षी कार्यक्रम असतो लोकांचा, त्याच्यामध्ये मोदींना बोलून त्यांना पुरस्कार द्यावा असं त्यांच्या कमिटीने ठरवलं, पण त्यांना ॲप्रोच नव्हता. मी म्हटलं ठीक आहे, मी कॉन्टॅक्ट करतो. मी कॉन्टॅक्ट केलं, त्यांना विनंती केली, त्यांची स्वीकारली, त्या 1 ऑगस्टला इथे येणार आहे. आरोप केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका वेग काय असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या सफर पिढीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं बरोबर. तुमचं मनसेमध्ये कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं, याचा अर्थ असा आहे की हे राज्य कसे पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि एक प्रकारचं जन्मांसामध्ये वेगळं वातावरण तयार करायचा प्रयत्न करत असतात. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जाणार आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशानं केलेली प्रगती, देशवासियांच्या मनात राष्ट्रप्रेमाची जागी केलेली भावना आणि जागतिक पटलावर भारताला महत्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आलाय. या कार्यक्रमाकरता आम्ही सन्माननीय शरद पवार साहेब यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायचं निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय राज्यपाल रमेश बाळेजी, सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आणि संस्थेचे विश्वस्त आमचे श्री सुशीलकुमार शिंदेजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पवार साहेबांनी हो आता तरी येतो असं कन्फर्मेशन दिलं आहे. येत्या 1 ऑगस्टला पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्याच्या वेळी महाराष्ट्राला चकित करणारं दृश्य व्यासपीठावर पाहायला मिळू शकतं. कारण व्यासपीठावर असतील पुरस्काराचे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार, समितीचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार.
लोकमान्य टिळकांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार नरेंद्र मोदींना द्यायला काँग्रेसच्या काही जणांचा विरोध आहे. मोदींना पुरस्कार देण्यापासून आमचा विरोध नाही, पण लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार जर तुम्ही मोदींना देणार असेल तर मग तुम्हाला एक निवडावं लागेल की मग मोदी हा लोकशाहीवादी आहे की नाही. ज्यांच्यावर आम्ही आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता टीका करतो त्यांना जर तुम्ही लोकमान्य टिळकांच्या नावाचा जर पुरस्कार देणार असेल तर आम्ही अक्षरशः प्रत्येक काँग्रेस पुणे शहराचा काँग्रेसचा कार्यकर्ता आम्ही दुःखी आहोत. ती खासगी संस्था आहे, त्या खासगी संस्थेच्या जे काही विश्वस्त आहेत त्यांच्या माध्यमातून तो निर्णय घेतला जातो आणि म्हणून त्याला कुणी विरोध करायचा काय नाही. मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही, पण देणाऱ्यांनी पुरस्कार दिलेला आहे, घेणाऱ्यांनी घेतलेला आहे, विषय संपला. 1983 पासून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 40 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलाय, ज्यामध्ये इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, बाळासाहेब देवरस, शरद पवार, शंकरदयाळ शर्मा अशा राजकीय व्यक्तींचा, डॉक्टर माधवन नायर, प्राध्यापक एम एस स्वामीनाथन अशा शास्त्रज्ञांचा, तर राहुल बजाज, बाबा कल्याणी अशा उद्योगपतींचा समावेश आहे. खरं तर भाजप किंवा संघाशी संबंधित व्यक्तीला हा पुरस्कार देण्याची ही पहिली वेळ नाहीये, पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पुरस्काराचा एकूण घटनाक्रमच अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरतोय. आपल्या पक्षाच्या मुळावर उठले असे आरोप शरद पवारांनी ज्यांच्यावर केले त्याच मोदींच्या पुरस्काराची माहिती शरद पवारांनी देणं, त्याच पुरस्कार सोहळ्याला शरद पवार प्रमुख पाहुणे असणं आणि त्याच कार्यक्रमाला अजित पवार आमंत्रित असणं हे राष्ट्रवादीच्या फुटीबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. राजकारणात जे दिसतं आणि जेवढं दिसतं ते खरंच असतं असं नाही, किंबहुना पडद्यामागे त्याहून कितीतरी अधिक घडत असतं. या पुरस्काराचं स्वरूप अराजकीय राहिलंय आणि आत्तापर्यंत अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस यासारख्या संघ परिवाराशी निगडीत लोकांना तो देण्यात आलाय हे देखील खरं, मात्र यावेळचा पुरस्कार वेगळा असणार आहे. या पुरस्कार सोहळ्यातील मंचावरचं चित्र पाहून सध्याच्या राजकारणाबाबत लोकांचं मत अधिकच घट्ट होणार आहे. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट.